सूर्याप्रमाणे प्रकाश देणारे व्यासपीठ व्यासपीठावरील अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि चंद्राप्रमाणे शीतल आपण येथे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा शिक्षक दिन साजरा करणार आहोत मित्रांनो आपण आजचा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीपित्यर्थ मानतो यांचा, यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी तामिळनाडू राज्यातील या गावी झाला मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आधुनिक भारताचे एक आदर्श शिक्षक होते हे एक महान विचारवंत शिक्षक तज्ज्ञ आदर्श शिक्षक व भारताचे दुसरे राष्ट्रपती होते शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते कारण शिक्षकांमुळे भविष्यातले इंजिनियर डॉक्टर लेखक शास्त्रज्ञ शिक्षक आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार करण्याचे कार्य हे शिक्षकांचेच असते शिक्षकांकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक हे म्हटले जाते आपले व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो चांगले संस्कार शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळेच येते आपल्या देशात शिक्षकांचे स्थान हे उच्च मानले जाते विद्यार्थ्यांना घडविण्याचे महान कार्य शिक्षकच करतात म्हणूनच म्हटले जाते मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य भव या उक्तीप्रमाणेच भारतीय संस्कृतीत आई व वडिलांनंतर सर्वात महत्वाचे स्थान आहे ते गुरुला आई व वडील आपल्या मुलावर चांगले संस्कार करतात तसेच शिक्षक हे मुलांना घडवण्याचे त्यांना सक्षम बनवण्याचे मोलाचे काम करतात जीवनाला नवीन दिशा देण्याचे आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोलाचा आहे त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्वाचे स्थान दिले जाते भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात डॉक्टर यांनी राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषवली होती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे मोठ्या पदावर जाऊन सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख जपली म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत